नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर एस जी राक्षसे गोपालकृष्ण गोखले कॉलेज कोल्हापूर आपण आज या ठिकाणी बी ए भाग दोन सेमेस्टर तीन राज्यशास्त्र पेपर क्रमांक तीन भारतातील राजकीय प्रक्रिया यामध्ये घटक क्रमांक एक संघराज्यवाद आणि त्यामधील केंद्र राज्य प्रशासकीय संबंध यावर भाष्य करणार आहोत मित्र केंद्र आणि राज्य प्रशासकीय संबंधाच्या अधिकाराच्या संबंधाने कार्यविषयक अधिकाराच्या विभागणीला अनुसरूनच केंद्र आणि राज्य प्रशासकीय संबंध यांचे विभाजन करण्यात आलेले आहे केंद्र सरकारची प्रशासकीय सत्ता संसदेला ज्या विषयावर कायदे करण्याचा संपूर्ण अधिकार आहे त्या विषयापुरतीच मर्यादित असते तसेच घटक राज्याची प्रशासकीय सत्ता त्या घटक राज्याच्या कायदे मंडळाला ज्या विषयासंबंधी कायदे करण्याचा अधिकार आहे त्या विषयापुरतीच मर्यादित असते समवर्ती सूचीतील विषयावर घटक राज्यांची प्रशासकीय सत्ता असते परंतु संसदेने सामायिक यादीतील किंवा कॉन्करंट लिस्टमधील यादीतील एखाद्या विषयासंबंधी कायदा जर करून त्यावर कारवाई करावी असे सुचविले तर तशी घटनात्मक तरतूद असेल तर अशावेळी केंद्र सरकारचीच कार्यकारी सत्ता चालत असते भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे छप्पन ते सॉरी दोनशे छप्पन ते तीनशे दोनशे त्रेसष्टमध्ये केंद्र राज्य प्रशासकीय संबंधाविषयी तरतूद करण्यात आलेली आहे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातील अधिनियमानुसार केंद्र राज्य प्रशासकीय संबंध हे आधारित आपणास दिसून येतात केंद्र सरकार व घटक राज्य यांच्यामधील प्रशासकीय संबंध हे आपणास पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येते यामध्ये नंबर एक आहे घटक राज्यांच्या सरकारना मार्गदर्शन करणे आता भारतीय राज्यघटनेच्या दोनशे छप्पन्नाव्या कलमानुसार संसदेने केलेल्या आणि त्या राज्यांना लागू होणाऱ्या कायद्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे करणे हे घटक राज्यांच्या शासनाचे कर्तव्य असते घटक राज्यांनी कार्यकारी सत्तेचा वापर कसा करावा यासंबंधी केंद्र सरकार त्यांना आदेश देते मार्गदर्शन करते आशा सत्ता सत्ता अशा आदेशांचे पालन करण्याची जबाबदारी ही राज्यावर असते भारतीय घटनेच्या दोनशे सत्तानव सत्तावन्नाव्या कलमानुसार घटक राज्याने प्रशासकीय अधिकार अशा प्रकारे वापरले पाहिजेत की ज्यामुळे केंद्र सरकारला कार्यकारी सत्ता चालविण्यास अडथळा किंवा बाधा येणार नाही त्या बाबतीत केंद्र सरकारला राज्यांना आदेश देण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे आणि त्याचा ते वापर करत असतात त्याचबरोबर राष्ट्रीय किंवा लष्करी दृष्ट्या महत्त्वाचे किंवा सैनिक दृष्टीने दळणवळणाच्या मार्गाची निर्मिती व देखभाल करण्याची संबंधी केंद्र सरकार घटक राज्यांना आदेश देऊ शकते ते राज्य का राज्य सरकारना बंधनकारक असते यासाठी येणारा खर्च वगैरे हा त्या दोन्हीच्या याच्यानुसार ठरलेला असतो एकोणीसशे शहात्तरच्या बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनुसार दोनशे सत्तावन्न अ कलमानुसार घटक राज्यात जेव्हा कायदा आणि सुव्यवस्था यांची गंभीर परिस्थिती निर्माण होते तेव्हा केंद्र सरकार आपले सशस्त्र दल त्या घटक राज्यात पाठवू शकते केंद्र सरकारच्या सूचनेनुसार हे दल तेथे कार्यरत असते त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे केंद्र सरकारची कार्य व घटक राज्य सरकारवर सोपवणे भारतीय घटनेच्या दोनशे अठ्ठावन्नाव्या कलमानुसार केंद्र सरकार केंद्र सरकारच्या कक्षेत येणाऱ्या एखाद्या बाबी संबंधीची कामे राष्ट्रपती घटक राज्याच्या संमतीने त्या सरकारकडे किंवा त्याच्या अधिकाऱ्याकडे सश किंवा बिनशर्त सोपू शकतो त्या संबंधीचा कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे या कामाच्या पूर्ततेसाठी जो जादा खर्च येईल तो केंद्र सरकार व राज्य सरकार देईल खर्चाच्या रकमे संबंधीचा वाद निर्माण झाला तर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाने नियुक्त केलेल्या लवादाच्या माध्यमातून तो निर्णय अंतिम समजला जाईल राज्यघटनेच्या सातव्या दुरुस्तीनुसार घटक राज्य सरकार ही केंद्र सरकारच्या संमतीने केंद्र सरकारकडे किंवा त्याच्या अधिकाराकडे कामे सोपू शकते भारतीय घटनेच्या दोनशे एकसष्टाव्या कलमानुसार केंद्र सरकार आणि प्रत्येक घटक राज्य सरकारने केलेल्या कायद्यांना आणि न्यायालय निर्णयांना संपूर्ण भारतात पूर्ण मान आणि विश्वासार्हता देण्यात येईल भारतातील कोणत्याही मुलकी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे किंवा आदेशाचे भारतात कोठेही पालन करणे शक्य होईल त्यानंतर तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे पाण्यासंबंधीचे तंटे आणि राज्यात राज्यातील समन्वय भारतातील काही नद्या विविध घटक राज्यामधून वाहत असतात आणि त्यामुळे कोणत्या घटक राज्याने किती पाणी वापरायचे याबाबतचं नियंत्रण कसं करायचं असे अनेक वाद निर्माण होत असतात उदाहरणार्थ कृष्णा नदीचा पाणी वाटपाचा प्रश्न महाराष्ट्र आंध्र कर्नाटक राज्यांशी निगडीत आहे यासाठी पाणी आणि पाणी वाटपाच्या तंट्यासंबंधी वाद मिटवण्यासाठी अनेक लवाद ज्याला ट्रिब्युनल स्थापन करण्याचा अधिकार हा भारतीय संसदेला देण्यात आलेला आहे पाणी वाटपासंबंधीचे वाद सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाच्या कक्षेबाहेर ठेवण्यासंबंधीचा अधिकार हा संसदेला देण्यात आलेला आहे आणि तो कलम दोनशे बासष्टनुसार तो अधिकार देण्यात आलेला आहे भारतीय राज्यघटनेच्या दोनशे त्रेसष्टाव्या कलमानुसार घटक राज्यातील वाद संघर्ष मिटवण्यासाठी आंतरराज्यीय स्वरूपाची मंडळे नियुक्त करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना आहे आणि या मंडळाचे कर्तव्य रचना आणि कार्यपद्धती निश्चित करण्याचे अधिकारसुद्धा राष्ट्रपतीकडे दिलेले आहेत घटक राज्यात निर्माण होणाऱ्या वादांची चौकशी तपासणी करणे त्यासंबंधी धोरण आखणे त्याची अंमलबजावणी करण्यासंबंधीच्या शिफारशी करणे अशा विविध शिफारशी घटक राज्यांवर बंधनकारक नसतात त्यानंतर राज्या राज्यातील संघर्ष वाद तसेच केंद्र व घटक राज्य यांच्यातील वाद मिटवण्यासाठी एक आंतरराज्यीय समिती स्थापन करण्याची सूचना प्रशासकीय सुधार आयोगाने केलेली आहे अशी समिती अजून तरी निर्माण झालेली नाही तरी पण आंतरराज्यीय हिताच्या दृष्टिकोनातून केंद्र शासनाने काही बाबी संबंधी आंतरराज्यीय समित्या निर्माण केलेल्या आहेत उदाहरणार्थ एकोणीसशे बावन्न साली केंद्रीय आरोग्य समिती एकोणीसशे चोपन्न साली स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी केंद्रीय समिती एकोणीसशे अडुसष्ट साली विक्री करासाठी स्थापन करण्यात आलेली चार प्रादेशिक समित्या अशा प्रकारच्या समित्या स्थापन करून राज्या राज्यातील तसेच केंद्र राज्यातील मतभेद मिटवता येतील असे तज्ज्ञांचे मत आहे या समित्यांना सूचना व सल्ला देण्याचा अधिकार अशा राहील अशा सूचना केंद्र शासनावर किंवा राज्य सरकारवर बंधनकारक नसतात यानंतर चौथा मुद्दा आहे तो म्हणजे अखिल भारतीय नोकऱ्यांची तरतूद भारतीय संविधानाने केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सनदी सेवकांची वेगळी अशी व्यवस्था केलेली आहे केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे प्रशासकीय अधिकारी हे आपापल्या अधिकार आप क्षेत्रामध्ये काम करत असतात तरी पण काही सनदी सेवा दोन्ही सरकारना सारख्याच स्वरूपात आवश्यक असतात राज्यघटनेच्या कलम तीनशे बारानुसार नुसार संसदेला राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार व राज्य सरकार यांना उपयुक्त ठरणाऱ्या सेवा निर्माण करण्याचा अधिकार हा दिलेला है। आएस, 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 चा, चा, आहे उदाहरणार्थ आपण आय एस आय पी एस दर्जाच्या ज्या काही सेवा दोन्ही सरकारच्या प्रशासनाला उपयुक्त असतात त्या आहेत अशा अखिल भारतीय सेवा वर्गातील अधिकारी वर्ग भारताच्या कोणत्याही राज्याच्या प्रशासनात कार्य करताना आपणास दिसून येते अशा प्रकारे केंद्र सरकार अखिल भारतीय सेवामार्फत राज्यांच्या प्रशासनावर नियंत्रण ठेवत असतं आता केंद्र राज्य प्रशासकीय संबंधातील राज्यपालांची भूमिका हा एक महत्वाचा मुद्दा आणि तो कळीचा मुद्दा आहे गेल्या सत्तर वर्षामध्ये भारतीय राजकारणात केंद्र सरकारने आपल्या राजकीय पक्षाचे हितसंबंध जोपासण्यासाठी राज्यपालाचा वापर केल्याचं आपणास दिसून येतं आणि राज्याच्या विविध राज्यपालांनी आपली सदसद विवेकबुद्धी न वापरता केंद्र सरकारच्या आदेशानुसार निर्णय घेतल्याचा आपणास निदर्शनास येते वास्तविक राज्यपाल हा केंद्र सरकारचा व राज्य सरकार यामधील प्रशासकीय संबंधाचा दुवा मानला जातो परंतु राज्यपालांनी आपल्या विवेकाधीन अधिकाराचा वापर परिस्थितीपेक्षा परिस्थिती सापेक्ष केला नाही तर तोच राज्यपाल केंद्र सरकारचा हस्तक किंवा हेर आहे असा त्याच्यावर आरोप केला जातो पंडित नेहरूंच्या काळात एकोणीसशे सत्तावन्न साली केरळमधील कम्युनिस्ट सरकारची अडीच वर्ष मुदत शिल्लक असतानाच ते सरकार बस बरखास्त करण्यात आलं होतं एका चांगल्या शि शिक्षण विधेयकावर काही विरोधी पक्षांनी सुरू केलेल्या आंदोलनाचे निमित्त करून ही कारवाई राज्यपालाकडून करण्यात आलेली होती एकोणीसशे सदुसष्टमध्ये राजस्थानचे राज्यपाल डॉक्टर संपूर्णानंद यांनी विरोधी पक्षाचे मत डावलून काँग्रेस पक्षाचे नेते श्री सुखाडिया यांनाच मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केले म्हणजे अशा अनेक बाबी ज्या झालेल्या आहेत त्या ज्या की या राज्यपालाचं पद हे किती पक्षपाती स्वरूपाचं आहे हे दाखवून देतं घटक राज्याच्या प्रशासनात केंद्र सरकारचा हस्तक्षेप करण्याचा आणखी एक प्रकार म्हणजे मुख्यमंत्र्याच्या विरुद्ध चौकशी आयोग स्थापन करणे केंद्र सरकारने आपल्या पक्षाच्या मुख्यमंत्र्याच्या गैरव्यवहारावर पांघरून घालून विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्याविरुद्ध चौकशी आयोग नेमलेले आपणास अनेकदा दिसून येतात त्यामुळे केंद्र राज्य प्रशासकीय संबंधात ताणतणाव निर्माण झालेले आहेत एकोणीसशे त्रेसष्ट साली पंजाबचे मुख्यमंत्री प्रतापसिंग कैरो यांच्या विरुद्ध दास चौकशी आयोग नियुक्त केला त्यानंतर एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांच्या विरुद्ध छांगानी चौकशी आयोग हा नियुक्त केलेला होता एकोणीसशे शहात्तर साली तामिळनाडूचे मुख्यमंत्री करुणानिधी यांच्या विरुद्ध सरकारी या चौकशी आयोग आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री बेंगल रॉय यांच्या विरुद्ध विमा दलाल आयोग असे पाहणी आयोग नेमलेले होते त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आर अंतुले यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि गैरव्यवहाराचे आरोप असताना केवळ काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून त्यांच्यावर चौकशी किंवा पाहणी आयोग नेमले नाहीत अशा पद्धतीने केंद्र राज्य प्रशासकीय संबंधामध्ये राज्यपालाची भूमिका फार महत्त्वाची ठरते आणि ती काही प्रमाणात डोकेदुखी ठरलेली आहे यानंतर आपण पुढच्या भागामध्ये केंद्र राज्य आर्थिक संबंध यावर संवाद साधणार आहोत थँक्यू